युट्यूब वरती मी माझ्या हिंदी चॅनल वरती हे सांगितलं होतं खिलाडीच्या हिंदी डब शो बद्दल ज्याचे शोज कॅन्सल झाले होते अचानक आणि मग मी खूप सर्च केल्यानंतर मला फायनली खिलाडी हिंदी डबचं तिकीट मिळालं आणि मी हा मूवी बघितला पण अशा ठिकाणी बघितला जिथे मी याआधी कधीच गेलेली नव्हती सोडा तो विषय वेगळाच आहे आता आपण मूवी कडे वळूया चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर असं की रवी तेजाने आपल्याला पूर्णपणे कन्व्हिन्स केलेला आहे हा मूवी पसंत करण्यासाठी येस आता रवी तेजाच्या ऍक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर त्यांची धमाकेदार एंट्री झालेली आहे याच्यामध्ये ॲक्शन्स एक्सप्रेशन्स डायलॉग डिलिव्हरी हे सगळं त्यांचं खूप छान आहे आणि नेहमीच ते आपल्याकडे असे युनिक युनिक टॉपिक्स घेऊन येत असतात आता हालाकी मला असं वाटलं की हा इतका युनिक टॉपिक नाही तरी सुद्धा त्यांच्या कॉमेडी पंचेसनी आणि त्यांच्या ऍक्टिंगनी या टॉपिकला युनिक बनवत लेला आहे आणि त्यांची ऍक्टिंग तर चांगली आहेच नो डाऊट हा आऊट अँड आऊट एक कमर्शियल मास मूवी आहे पण डिम्पल हाया ती पण इथे कुठे कमी नाहीये ती पण खूप हॉट आणि ब्युटिफुल दिसलेली आहे याच्यामध्ये तिनेही खूप चांगलं काम केलेलं आहे आता सपोर्टिंग कॅरेक्टर्स सपोर्टिंग कॅरेक्टर्स इतके भरभरून टाकलेले आहेत की एवढ्या साऱ्या कॅरेक्टर्सची गरजच नव्हती एवढे सारे कॅरेक्टर्स का टाकले माहिती नाही पण टेक्निकली बघायला गेलं तर सपोर्टिंग कॅरेक्टर्स ही तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढे आपले हिरो हिरोईन महत्त्वाचे असतात कारण चित्रपटामध्ये ते हीरो -हीरो एक फ्लेवर टाकायचं काम करत असतात आता आपण बोलूया मूवीच्या सॉंग्सकडे मूवीचे सॉंग्स हो 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 म्हणजे जबरदस्त मला ते ओ किकको गाणं खूप आवडलेलं आहे खूप कलरफुल असं हे गाणं आहे ज्यांनी सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे नाचायला थिरकायला लावलं आहे असं वालं हे गाणं आहे त्याचं पिक्चरायझेशन खूप छान झालेलं आहे त्या गाण्याचं आणि बॅकग्राऊंड म्युझिक मला या चित्रपटाची बॅकग्राऊंड म्युझिक खूप आवडली आहे फाईट सीन्सच्या वेळेला चालण्याचा कुठला सीन आहे अशा वेळेला जेव्हा रवी तेजाची कुठे एंट्री होते अशा वेळेला जे बॅकग्राऊंड म्युझिक वापरले ना ते आपल्याला या चित्रपटाबरोबर खूप एंगेज ठेवतं आणि आपल्याला त्याच्याशी बांधून ठेवतं आता आपण वळू या मूवीच्या फर्स्ट हाफकडे मूवीचा फर्स्ट हाफ खूप एंटरटेनिंग आहे तेज हे मासचे महाराजा आहेतच त्यामुळे हा फर्स्ट हाफ खूप एंटरटेनिंग झालेला आहे या फर्स्ट हाफमध्ये जेव्हा इंटरवल जवळ येतो त्यावेळेला एक ट्विस्ट आहे हा ट्विस्ट माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होता अनप्रेडिक्टेबल असा हा ट्विस्ट होता माझ्यासाठी ॲक्च्युली सगळ्यांसाठीच होता हा ट्विस्टच या मूवीचा मेन 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 पार्ट आहे आणि आता मूवीच्या सेकंड हाफबद्दल बोलायचं झालं तर सेकंड हाफ मला थोडासा असा खेचला असं वाटलं कारण सेकंड हाफमध्ये पण पुन्हा ट्विस्ट ट्विस्टवर ट्विस्ट येतच आहेत म्हणजे ट्विस्ट कुठे थांबतच नाही आहे असं झालं आणि त्यामुळे सेकंड हाफ थोडासा मला असा बोरिंग असा वाटला पण हरकत नाही आहे जरी सेकंड हाफ थोडासा बोरिंग होत असला तरी रवी तेजाच्या त्या कॉमेडी पंचेस आणि त्यांच्या कॉमेडीमुळे हा सेकंड हाफसुद्धा आपल्याला बघण्यासाठी फुलफिल करून टाक त्यात काही नवलच नाही आहे आता एका सेकंड पार्ट मधल्या मी सीन बद्दल तुम्हाला सांगणार आहे एक सीन असा आहे ज्याच्यामध्ये तेजा आणि अर्जुन यांचा फाईट होणार आहे आणि तो फाईट सीन अजूनही सुंदर होऊ शकत होता आता तुम्ही कम्प्लिटली एक मास मूव्ही बनवताय तर या फाईट सीन मध्ये पण अजून मसाला यावा असं मी एक्सपेक्ट करत होती पण असं काही झालं नाही तो फाईट सीन मला खूप असा थंड असा फाईट सीन वाटला हालाकी की हा फाईट सीन खूप जास्त चांगला होऊ शकत होता आता रवी तेजा हे मास मूव्हीचे मास्टर आहेत ते महाराजा आहेत तर मग याच्यामध्ये इलॉजिकल सीन येणारच आहेत हे तर तुम्ही धरून पण त्यामध्ये काही लॉजिक लावत बसू नका हा मूवी फक्त एन्जॉय करा फॅमिली बरोबर यामध्ये असं काही ऍडल्ट सीन किंवा असे काही ब्रुटल सीन असं काही नाहीये त्यामुळे तुम्ही सगळी फॅमिली बसून हा मूवी एन्जॉय करू शकता आता ज्यांना मास वाले मु खूप आवडतात त्यांनी तर हा मूवी जरूर बघितला पाहिजे असं मला वाटतं तर आता चित्रपटाच्या क्लायमॅक्स बद्दल बोलायचं झालं तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की खूप सारे ट्विस्ट आहेत ते तर या मध्ये बघायला मिळणारच आहेत पण या ट्विस्टच्या व्यतिरिक्त असं काही आहे की ज्याला आपण ओपन एंड असं म्हणू शकतो म्हणजे काही गोष्टी त्यांनी अशा सोडून दिल्या आहेत म्हणजे मला ते कळलं नाही की हे सगळं सोडायची काय गरज होती पण कदाचित ही आपल्यासाठी एक हिंट असावी की लवी रवी रवी तेजाचा खिलाडी टू ही येऊ शकतो जो याला कंटिन्यू असणार आहे आता इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं सा तर कम्प्लिटली एंटरटेनमेंट फुल अशी ही मुव्ही आहे कॉमेडी आहे पंचेस आहेत सगळं काही मस्त आहे ऍक्शन आहे पिक्चरायझेशन चांगलं आहे गाणी खूप चांगली आहेत म्युझिक धम्माल आहे तर तुम्ही हा चित्रपट एन्जॉय करू शकता आणि हिंदीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा थिएटर्समध्ये जाऊन फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता हा मूवी तुम्ही नक्की बघा रवी तेजाचा कमबॅक तुम्हाला नक्की आवडेल हा मूवी तुम्हाला कसा वाटतोय हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय